हे मालूम पहिले पाने जाऊ देत मशीनवर कामाचं एवढं दम घेऊन सांगता आज 4 महिने पगार नाही पाहिलेला तर पगाराची सोय बघा की आमच्या काही अरे आपलं मालक लई चांगला आहे त्यांच्या खिशात पैसा आलं की आपल्या खिशात पडलं म्हणून समज पर हे आपल्या दानवाल्याला आणि कोळसवाल्याला कसं पटायचं अरे ते बघ तिकडे काय चाललंय ते पर ते तुझ्या माझ्या करता नाही आज कोणी बडे गेस्ट येणार आहेत ना त्यांची सरबराई आहे ती विठ्ठलराव तुझ्या आग्रहामुळे मी या पान सुपारीच्या फंदात पडलो पण कामगारांचे पगार थकले असता मी हा खर्च करणं मोठा अन्याय होतो आहे माझ्या हातून किती अनाथ आहे खर्च अरे हो बरी आठवण झाली आणखीन 5 रुपये दे भाऊ आणखी 5 रुपये हो हो पाहिजे तर दिवाकर हा खर्च तू आराठाई समजतोस अरे हे जाहिरातीचं जोग आहे मजुरांबद्दल नुसते लेख लिहून मजुरांचं हित नाही साधत त्यासाठी वर्तमानपत्र नीट चालू राहायला हवं अशा मोठ्या पैसेवाल्या धेणाला पान सुपारीनं खुलवू तेव्हा ते चालायचं असं मला थँक्यू अरे गॅनो ए गॅनो अहो एवढा खर्च चालवला आहे मालकानी तर आमच्या पगाराचं बघा ना मालकांना सांगून काही आज 4 महिने झाले पगार मिळालेला काय म्हणता 4 महिन्यात पगार मिळाला नाही मग काय खोटं सांगतोय विचारा की कारखान्यात कुणालाही काय रे ग्यानू 4 महिन्यात पगार नाही मग स्वस्त कसे बसलात तुम्ही आम्हाला वाटलं नसतील मालकाजवळ पैसे नसतील नसतील अरे हो ग्यानो तुझ्या मालकानं दिलेले 5 रुपये घे आणि मिठाई घेऊन ये पो आणि हे कसं आणता आलं आणि एवढा छापखाना सजाला येतो काय रीत आहे आजला कर्जाला मालकांजवळ पैसे आहेत आणि आमच्या पगाराला मात्र नाही खरं आहे तुमचं म्हणणं गेस्ट आहेत ना ते मरायचं आम्ही आणि सरबराई मात्र परक्यांची याच्यापेक्षा बेकार होऊन मेलेलं काय वाईट पहा बुवा अहो पहा बुवा काय तुम्ही एवढे जाणते तुम्ही सांगा आम्ही काय करावं आता मी काय सांगणार कामगारांच्या मागण्या कशाला मिळतात याच्या हकीकती दिवाकराच्याच वर्तमानपत्रात येत असतात ना मनात आणलं तर आम्ही सुद्धा अडवणूक करू त्यांची मनात आणलं तर पण मनात आणायला हिंमत असावी लागते माणसाला मग आम्ही काय बेहमती आहोत की काय नाही नाही पण पण काय असं घुटमळता कशा पाहिजे आम्ही नाही पण तुम्ही घाबरताय आमच्या मालकाला मी घाबरतोय हे बघ आता काम बंद केलं चला रे चला आता तरी व्हा आमचे पुढारी आणि लावा आमची दात मालकाकडं का असे उभे का घाबरता होय आपल्या दोस्ताला मी कामगारांच्या आणि मजुरांच्या चळवळी करता मी माझं जीवन वाहिलेलं आहे अशा बाबतीत दोस्त बिस्त मी काही जाणत नाही पण तुम्ही मात्र आयत्या वेळी दगा देऊ नका समितीच्या अटी ठरवताना प्रथम मला विचारा
पुढारी म्हणून माझी सही पाहिजे समिताच्या कागदावर. हा पहा झालो मी तुमचा पुढारी. बोला विठ्ठलराव की जय. विठ्ठलराव विठ्ठलराव ठीक रे विठ्ठलराव या. वा 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 केवढा भव्य छापखाना. वा छापखाना हो पण आपण वेळात वेळ काढून आमच्या छापखान्यात पाय धुवून झाडली किती धन्यता वाटली मला. हो दिवाकर सभ्य गृहस्थ हो. आज तुमचा छापखाना लहान असला तरी तुमच्या कर्तबगारीनं चिकाटीनं परिश्रमानं उद्योगानं उत्साहानं आणखी कशानं तरी आणि या सर्वामुळं आपोआप होणाऱ्या आत्मोन्नतीनं उद्या टाइम्सच्या छापखान्यासमोर पुरी बंदर स्टेशनात जंटलमॅन आपल्या छापखान्यात आज असलेली अत्यंत आधुनिक कलापूर्ण वैभवशाली यंत्रसामुग्री ती आपण पाहायला चलावं अशी विनंती आहे आपल्याला. हो वा 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 छान आहे यंत्रसामुग्री. ती यंत्रसामुग्री इकडे आहे. छान छान उत्कृष्ट अप्रतिम. नलिनी अद्याप आली नाही. मी आत्ताच तिच्याकडनं आलो. आजच्या कार्यक्रमाबद्दल दिवाकर मनापासून नाखुश आहे हे तिला माहित आहे. तेव्हा ती समारंभ संपल्यानंतरच येणार आहे. दिवाकराबद्दल नलिनीच्या मनावर एवढी जबरदस्त मोहिनी. आता या वेळेला ती इथंच आला पाहिजे होती. सारे कामगार संपावर गेले आहेत आणि त्यांचं पुढारी पण माझ्याकडे. दिवाकराची फटफजी ती आणि माझं पुढारी पण एकदमच दिसलं असतं तिला यावेळी. पण काय रे विठ्ठलराव हा पुढारीपणाचा खटाटोप कशासाठी चालवलायस तू. अरे बाबा हे राजकारण आहे. तुला नाही कळायचं यातलं काही. दिवाकर आहे सध्या पैशाच्या अडचणीत. आज ना उद्या तो छापखाना हाता वेगळा करणार आहे निश्चित. तेव्हा तो आपल्या हातात कसा खेचायचा याचा डावा या. लवकरच म्युन्सिपल निवडणुकी येणार तेव्हा असा आपला एखादा छापखाना वर्तमानपत्र आपल्या हाती. महादू जानू काय रे. अरे अंक करायचा आहे ना उद्याचा. मग आता सुरुवात नको का करायला कामाला. आम्ही सगळे संपावर आहोत. संपावर हो. काय बोलाय ते आमचे पुढारी विठ्ठलराव यांच्याशी बोला. ही काय भानगड आहे. भानगड सारे कामगार संपावर आहेत. विठ्ठलराव तूच बोलतोय इथे का. या आश्चर्य काय वाटलं तुला. मी तुझा स्नेही असलो तरी खरा कामगारांचा मित्र आहे. तेव्हा त्यांचं हित मी पुरून दाखविणं हे केव्हाही माझं कामच आहे. माझं म्हणणं तर ऐकून घ्या. आमच्याशी काय बी बोलू नका. विठ्ठलरावांनी संप करायचा सल्ला दिला म्हणून तेच आमचे पुढारी आहेत. अरे रे असे माझ्या गात काय पडतात.
तुम्ही म्हटलं संप करतो, मी म्हटलं आजपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला चला रे पळा बाहेर. ऐका तुम्ही जात आहात मी तुम्हाला अडवित नाही. मला तुमचे पगार देता आले नाही दोष माझा आहे. माझ्या हाती पैसे येतात मी तुमचे पगार तुमच्या घरोघर पाठवून चुकते करीन. ठीक आहे त्यावेळेस त्यावेळी पाहता येईल. चला रे पळा बाहेर सगळे बोला विठ्ठल की जय. तू नाही पडलास बाहेर. मला बाहेर जावंस वाटतच नाही धनी. आपल्या कारखान्यात धनी आजचा अंक काढायचा असला तर आपण रातभर खपू. अगोदर एक काम कर अब्रू जपून ठेवावी तशी न खपलेल्या अंकांची रद्दी आतल्या खोलीत साठवून ठेवली आहे. एखादा मारवाडी गाठून दिसून जात मागायला लावून कौगी दिवा करायला खिजवता. अहो सरळ सांगून त्याला या गोष्टी पटल्या असत्या तर त्याला भांडवल देऊन हा धंदा कशाला काढून द्यावा लागला असता. तुम्हाला वाटत माझ त्याच्यावर प्रेम नाही. हल्ली तो माझ्या समोर उभा सुद्धा राहत नाही ना. पण रात्री तो आपल्या खोलीत निजला की मी तासन तास त्याच्याकडे पाहत उभा राहतो. ते काही माझं त्याच्यावर प्रेम नाही म्हणून दिवा करायला वाटत. मला एक हातावर बांधायचं सोन्याचं घड्याळ पाहिजे. बर एक मोठा आणखी एक नवा बंगला. नवा बंगला बर आणखी काय पाहिजे. आणखी आणखी बाबा आणखी का मगा सांगितलं होत. अरे भलत फलत काय मागतोय त्याच्याजवळ. अरे दिवाकर पण निदान चहा साखर तरी आणलीस का. दादा बाबा तुला कारे दाखवतात. ते मोठे आहेत ना.
तुलाच का मुठा हो म्हणून तुम्हाला रोज काहीतरी आणायला सांगतोस हा हो खरंच दादा मुलीला गंमत दे का गंमत मला आण मुलीला गंमत दे तिला गंमत मला आण हातावर ते खड्याळ सुंदर हातावर ते खड्याळ सुंदर हरिते चिकट कपलत मुजब तातायाला तोगीत पोडून तू आणखी मी बरोबर चहा घेतला नाही बसतोस ना इथं कसे बसाल वडिलांचं ऐकल्याचं पाप लागेल ना मी नसलो म्हणजे तुम्ही मारे सगळे आनंदात असता हसता खिदळता आणि मी पुढे आलो की तुमचे चेहरे सुटकी का रे बाबानो मी काय गुन्हा केलाय असा तुमचा आई चहा दे ना मला आई चहा घालतेस ना थांब थांब माझ्या शब्दाला काही किंमत सुचवली नाही या घरात आई दिवाकर तुला या घरात राहायचंय तोपर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाग नाहीतर नाहीतर काय करायला सांगणार आहात त्याला सांगा चालू द्यात माझ्या लेकरांची होतो उज माझी कशाला अडकायचे त्यात मी जातो बाहेर चालू द्या मनाला त्रास करून घ्यायची सिना कारण आणि आई इतक्यात मरून कसं करायचं तुला अजून आपल्या शाळेची मुंडी व्हायची आहे आणि तुला लग्न व्हायचं आहे आता आठवलं मला बाबांनी का मागा सांगितलं होतं
तुला बायको आणि मला बहिणी. मला बहिणी म्हणजे तुला बायको. हो ना बाई. बघते खाली जिनगराकडे विकत मिळाली तर. माझं फिरा फिरून झळसे का. माझं फिरा फिरून झळसे का. गुणा गुणुनी कानी वदे फुलराणी. माझा फिरा फिरुनी छळसे का गुणा गुणुनी कानी का. वदे फुलराणी ही गुर गीते गासे कशाला. हा ही गुर गीते गासे कशाला. मी गौरवाला तू भृंग काला. मी गौरवाला मी रूप खाणी. मी रूप खाणी पुष्पराणी वनी राणी. नसे कोणी पाहि माझ्या वाणी. मी रूप खाणी पुष्पराणी वनी राणी. नसे कोणी पाहि माझ्या वाणी. मज फिरा फिरुनी छळसे का गुणा गुणुनी कानी का. वदे फुलराणी मज फिरा फिरुनी छळसे का गुणा गुणुनी कानी का. वदे फुलराणी मज फिरा फिरुनी छळसे का छळसे का छळसे का. कोण एवढं येणार आहे आज? एवढी साफसुफी आणि नीटनेटकेपणा चालला आहे तेव्हा येणार आहे तरी कोण? दिवाकर येणार आहे. त्यांच्याशी लग्न जुळवलं. आत्या दिवसभर माझी जी हालचाल चालते ती केवळ लग्नाच्या धडपडी करता असं वाटतं तुला? छे ग असं कसं वाटेल मला. आम्हाला कधी तरुण पण आलंच नव्हतं. कितीदा तरी विठ्ठलराव तुझ्याकडे येतात पण कपडे न्यायला परीत येऊन गेला का विठ्ठलराव येऊन गेले हे सुद्धा कळत नाही मला. पण आज मात्र जसे काही दिवाकर पाहिलंच येणार आहेत तुला. आता जातो आता. तुझं लक्षण काही ठीक दिसत नाही. काय ग केलं मी आता? नाही तसं नाही ग. बसायलाच हवं इथं मला. तुला वडीलधार माणूस कोणीच नाही माझ्याशिवाय. तेव्हा मलाच जपायला हवं तुला. आत्या अग 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 नाही का निघत अग. मला वाटलं मला हात मारली तुम्ही. खरं सांगू तुम्हाला मी सुद्धा या पोप्यासारखाच बावचळलो आहे. का बरं? कारण रानावनातून स्वतंत्रपणे बागडण्याचं माझं आता अवसानच राहिलं नाही. दिवाकर मला वाटतं तुमच्यासारखी माणसं नेहमी संकटात सापडावीत.
खरच दिवाकर मला तुमच्या धंद्यातलं काही कळत नाही आणि मला त्याची आवड पण नाही हे आपलं काल काहीतरीच बोलले आणि माझ्या मनात खोटी आशा उत्पन्न केली बर येतो मी थांबा दिवाकर पैसे काढून ठेवले होते मी हे पैसे घ्यावेत की न घ्यावेत हे समजत नाही मला धंद्याची अडचण ओळखून पैसे देणं वेगळं आणि श्रीमंत लोक जसे प्रेतावर पैसे उधळतात दिवाकर माझ्या हेतूचा असा विपर्यास करू नका व्यवहार आहे हा नको प्रॉमिसरी तो हुंदीच बरा कारण वेळ आली तर प्रॉमिसरीचे पैसे वसूल कशाला करायचे तुमचं बोलणं आणि कृती आज किती फरक आहे नलिनी बाई दिवाकर मला तुमच्यासारखं गंभीर होताच येत नाही पण मी आता अगदी व्यवहारी बनते हा लिहा प्रॉमिसरी काय अकरा घालू अकरा अकरा नको अकरच लिहा दिवाकर राहू द्याची प्रॉमिसरी घ्या ते पैसे पण नका अगदी काही बोलू नका दिवाकर काही म्हटलं तरी माझ्याच प्रमाणा भावना प्रधान आहात तुम्ही तुम्ही न मोजताच घातलेत पैसे खिशात बर येऊ आता का मला वाटतं मी काहीतरी विसरलो इथं मला आपलं वाटलं तसं बर येतो मी बर बर ललू माझं का घालवलंस मला बाहेर सावकारीचा धंदा सुरू केला आहेस इतकं कळू द्यायचं नव्हतं मला आणि दिवाकरांच्या बोलण्यावरून तर मला असं वाटलं की तसा काही संन्यासच घ्यायचा विचार आहे त्यांचा आणि माझ्या बोलण्यावर ना एका तरुण संन्याशाला ग्रस्त करण्याचा विचार आहे मॅडम मग काय आता जमेल का मला ते पण हे बघ जरा सिनेमाला घेऊन जातात ना तुम्ही मला हो म्हणजे तरी त्यांच्या लक्षात येईल तरुण माणसांची लग्न होत असतात म्हणून आत्या दिवाकर येऊन गेला वाटत कशावर म्हणतात नाही हे आपलं हसणं खेदळणं सांगते की बरं बसणार ना हो हो तसा मला पुष्कळ वेळ आहे बर कसा जरा आत्याशी बोलत आलेच मी आज
काय त्या कुठे काय नाही माझंच चुकलं दिवाकाराची आणि नलिनीची ओळखच करून द्यायला नको होती मुली का आता बोलून काय उपयोग त्याचा चुकलं खरं बसा आता अरे हो विसरलेच मी विठू अरे विठोबा गडी ठेवल्या नवा आलेस का त्याला काम तुम्ही विठ्ठलराव तुम्हाला भरपूर वेळ आहे ना बसा हा आलेस काय म्हणता आता बाय काय कसलं मेले बाहेरचे पाहुणे एकटेच बसले आहेत त्यांच्यावर नजर ठेव जरा काम आहे मग काय इलाजच नाही बरं मला वाटलं आल्या सखे बसाल जरा हो हो मोहिनीने भारी रे
अरे दिवाकर दिवा कारट्या ओ सुद्धा देता येत नाही ना आस्त्रे आणतोस का नाही चहा साखर हो आणतो जरा वेळानं कंटाळा असला तर मी आणतो आम्हाला नाही कोणत्या गोष्टीचा कंटाळा आहेत का पैसे खिशात बाबा का रे वडिलांवरही विश्वास नाही का तुझा रे काय कुठले इतके पैसे कार्ड्या कुणाला काही लिहून मिळून तर नाही ना दिलंस नाही बाबा मी माझ्या शब्दावर पैसे आणले आहेत आपलं राहतं घर आणि शिलकी पैसे श्यामचे आहेत याची पूर्ण जाणीव आहे मला तसा तो समंजस आहे यातले 100 रुपये मी घर खर्चा करता काढून ठेवले घरात खर्चाची नेहमी ओढाताण होते आणि तू आता मिळवता झाला घरातला सगळा खर्च तू आता करायला हवा आमच्या पेन्शनला हात लावायचा नाही असं जे एकदा ठरलं ते ठरलं आलो ह सामान घेऊन काय श्याम काय केलं दादानं तुझ्या मागणीच हो खरंच दादा केव्हा आणणार मला बहिणी आई तू सुद्धा नाही तर काय रे माझ्या हाताखाली कोणी माणूस नको वाटत बाबांना मी घरात पैसे आणायला पाहिजेत तुला सून आणायला पाहिजे पण मी मला काय पाहिजे मालकाचा छापखान्यात अजून पत्ता नाही आता कशाला तोंड दाखवतील ते आता बसून तरी काय करायचं एकमेकाच्या तोंडाकडे बघायचं कोण विठ्ठल राव थांबा हा आलेच मी खाली तसंच कारण झालं त्याला काय झालं दिवाकरांना त्याच्या कामगारांनी बेदम मारलंय मी डॉक्टरला नाही निघालोय म्हटलं वाटत जाता जाता तुम्हाला कळ बाबा काय म्हणता काय केव्हा ऐकलं तुम्ही हे ऐकलं का पुन्हा बाहेर जायला पाहिजे दिवाकरांना छापखान्यात कोणी मारलंय म्हणे काय तरी मी कारटाला सांगत होतो की आत्या धंदा खोडू नकोस म्हणून आई श्याम तुम्ही सुद्धा
बसा बसा ना तुम्ही आणलं त्या ना पण तुम्हाला कशी कळली बातमी विठ्ठलरावाने सांगितली आलं नाही अजून ते तू कशाला लावायला पाहिजे या हिशोबाच्या वह्या पाहून कुणीही लागू जमेकडं फारस काही नाही सगळा खर्च तुम्ही चला घरी मी येतो मागाव आण्या बा माझ्या कोटाच्या खिशातले पैसे बाबांच्या जवळ दे आणि सांग त्यांना पगार वही प्रमाणात कामगारांचे पगार चुकते करायला काय काम करतोस तू इथं साहेब मशीनचा फोरमन आहे मी मग त्याला इतका पगार द्यावा लागतो अरे बाहेर तर सहाण्याला मजूर मिळतात फार झालं तर 8 आणे मी म्हणतो 12 आणे कर सही घे तिके दिवाकराला काहीच समजत नाही वाटेल तेवढे पगार जा मिळाले तेवढे नशीब समज काय नाव तुझं विठ्ठलराव विठ्ठलराव अरे वा विठ्ठलराव विठ्ठलराव यादीत नाव दिसत नाही तुझं काय पगार आहे रे काय पगार आहे तुम्हाला मी इथला नोकर नाही आम्ही दोघेही दिवाकराचे मित्र आहोत मग आपलातनेही धंद्यात सफाई बुडत असताना तुम्ही नुसती मैत्रीच करीत आलात वाटत अहो दिवाकराला कुणी त्याच्या हिताची गोष्ट सांगितली तर ती त्याला कधी पटली त्याला नसेल पटत पण मला पटते आजपासून छापखाना बंद पण चालू कारखाना एकदम बंद करून पुढे काय करणार त्याचं हा बरोबर तुम्ही मोठे धोरणे दिसता मासच का करा ना तुम्ही गाळ छापखाना विकत आणि खुशाल सर्व फायद्यात आम्ही तुमच्या जवळ फायदा मागायला येत नाही घेतला असता पण दिवाकर पडला माझा स्नेह असं त्याला त्याच्या व्यवहारातनं अजिबात बाजूला करणं मला बरं वाटत नाही फार वाईट वाटेल त्याला मग असं करा तो येत जाईल इथं कामाला पूर्वीसारखा नोकर म्हणून इतका पगार त्याला महिन्याच्या महिन्याला देत जा म्हणजे झालं आता त्याचा छापखाना आहे तुम्हाला संकोच वाटायला नको म्हणून इतराच्या मानानं त्याला 10-20 रुपये जास्त द्या म्हणजे झालं म्हणजे दोघांनाही बरं पण दिवाकर कबूल होईल कळायला ते माझ्याकडे लागलं हळूहळू वळणा वळणानं त्याची समजूत कशी पाडायची ते मी पाहतो बरं तर करतो मी विचार नमस्कार अरे देटाळी झालं की नाही मी म्हटलं होतं तसं काय हो आला की नाही छापखाना हातात म्युन्सिपल निवडणुकीच्या ऐन मोसमात काय आता दिवाकराची तब्येत चांगली सुधारली असेलच हा शुक्रवार शनिवार आणि आज सोमवार ना 4 दिवस विश्रांती मिळाली त्याला आता 1-2 दिवसात तो चांगला हिंडू फिरू लागेल विठ्ठलरावाने छापखाना ताब्यात देऊन काम सुरू केलंच आहे म्हणजे केलं काय इतक्यात हुशार हुशार आता एकदा दिवाकराची दस्तऐवजावर सही मिळाली आम्ही काय करतोय 2 दिवसात ते कळवा तुम्ही तसं विठ्ठलरावांना बरं आहे तर मी जरा काही नको तुम्ही जा आता एकदा हा व्यवहार पार पडू दे मग सगळं काही बरं नमस्ते नमस्ते अहो अहो कुणाकडं दिवाकराकडं का हो आहेत ना घरात
पण जरा इकडे तर याल. नाही, मी दिवाकरांकडे आले. पण माझं काय आहे तुमच्याशी? माझ्याशी काय बरं? अहो, सांगितल्याशिवाय कसं कळणार ते? या बसा. उभ्या का? अहो, माझ्याजवळ लाजायचं काय कारण? जिथं लाजायचं तिथं मोकळ्या मनानं हसता खेदळता. अरे, इथं बसायला कसली लाज वाटते तुम्हाला? बघा, दिवाकराला जरा सांगा की का? आता जरा शुद्धीवर येऊन एखादी चांगलीशी नोकरी पत्रा म्हणून केले केले तेवढे स्वतंत्र धंदे पुरे झाले आता. पण ऐकतील का माझं ते? तुमचं ऐकणार नाही. अहो, तुम्हीच आमच्या दिवाकराला 2000 रुपये दिले होते ना? बर मग, त्याचा धंदा अजिबात चालत नाही. तेव्हा आता त्यानं नोकरी केली नाही तर तुमचे पैसे परत कसे मिळणार? नाही का मिळणार? मग नकोत मला ते. तर मग काय देणगी म्हणून दिले होते त्याला? हो, परत मिळाले तर कर जाऊ, नाही तर देणगी, असं ठरलं होतं आमचं. आणखी काय ठरलं होतं तुमचं? आणखी काय ठरतात? आता आम्हाला विचारा काय ते. काय ठरलं होतं आणखी? बर, जाते मी वर. आम्ही काही ठरवलं तर चालेल का आपल्याला? वा वा, चांगलंय. दिवाकर, तुमचे वडील किती थट्टेखोर आहे तो. ते विचारित होते की तुमचं आणि माझं काही ठरलं आहे का म्हणून. काय? आता मला काही काय माहित त्यांना काय म्हणायचं होतं ते. पण खरंच दिवाकर, तुमच्या बाबांनी मला तुम्हाला एक निरोप सांगायला सांगितलं. काय बरं? की तुम्ही आता स्वतंत्र धंदा सोडून नोकरी पत्करावी म्हणून. तुम्हाला काय वाटतं? मला बाई पटतो त्यांचं म्हणणं. स्वतंत्र धंद्यात जर पैसे मिळत नाही तर काय हक्क त्या नोकरी करायला? पैसा? पैसा हेच एक माणसाच्या आयुष्याचं ध्येय असू शकतं का? नाही, प्रेम सुद्धा. आईची सुद्धा गाठ पडली होती वाटतो वरेचं ना? नाही का? मला आपलं वाटलं तसं. भेटली असती तर तिनेही तुम्हाला एखादा निरोप सांगायला सांगितलं असतं मला. कशाबद्दल? माझ्या लग्नाबद्दल. मग आहे की काय विचार? नाही. कारण? कारण विचार होईल तो. पण तुमच्या विचाराची एखादी मुलगी मिळाली तर परिस्थिती आली त्याच्या. पण पैसा आणि प्रेम ह्या दोहोपेक्षाही वेगळं असं ध्येय ठेवलं होतं मी माझ्या पुढं. मला नाही ते समजत तुम्ही काय म्हणता ते. तुम्हाला ते समजत नाही, बाबांना ते समजतं पण पटत नाही. माझी बुद्धी, माझं शिक्षण, माझं लेखन यांचा उपयोग माझ्या गांधलेल्या देशबांधवांना व्हावा, त्यांची सेवा करण्याची मला संधी सापडावी म्हणून मी हा वर्तमानपत्राचा धंदा सुरू केला होता. लोकांना जे आवडतं ते त्यांच्या गळ्यात बांधण्यापेक्षा त्यांना जे समजणं आवश्यक आहे ते त्यांच्या गळ्यात उतरवण्याची मनीषा होती माझी. पण ते करताना तुम्हाला व्यवहार साधला नाही. होय, त्या बाबतीत मी पराभूत झालो. मग आता नोकरी करून नाही का साधता येणार ते? हो, येईल साधता. पण त्यासाठी एकदम गव्हर्नरची नोकरी मिळायला पाहिजे. किती अंक पाहिजे तुला उद्याला? ओरडायला बसली काय? बायकोना नवऱ्याचं नाक कापलं. बायको नवऱ्याच नाक कापलं? मग द्या 500 अंक. 500 कांबळे? हो, 500 नाही चांगला अंक खपा लागला बरं का 2-4 दिवसात? बर. हे सारा झालं का?
तीन काला मजकूर कमी पडतो आहे. व्याख्यानाचा रिपोर्ट आहे ना, तोच द्या सविस्तर करून. अरे बा, संपादकीय सर्व तुम्हीच पाहत द्या. पण मी इथला प्रूफ रीडर आहे. प्रूफ रीडर आणि संपादक असा भेद करतोय कोण हल्ली? वर्तमानपत्राशी संबंध होता ना तुमचा? बस झाला. पण दिवाकरासारखे भारदस्त विचार लिहिणं मला कसं जमणार? अहो म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, ते विचार वगैरे आपल्याला काही नको. अरे कागद आण खाली. काही झालं आपल्याला सरळ हा धंदा करायचा आहे काय? फर्स्ट पेज आग अपघात उत्पात जाळपोळ दंगे वगैरेच्या साऱ्या बातम्या पहिल्या पान. मेन पेज भविष्य आकड्यांचे अंदाज. तिसऱ्या पानावर कोर्टातील फुलंगडी. आणि हे सर्व सांभाळून तुम्हाला संपादकीय मताची जी काही लंगडी घालायची असेल ती राहिलेल्या जागेत. पण आपलं नेहमीच स्टँडर्ड मूर्खा खप. हे आपलं स्टँडर्ड. लोकांना काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे ते पहा. आपली वर्तमानपत्र आपण विकत घेत नाही, लोक घेणार आहेत. तुला कळलंय मी का हसले ते? आता मला चिडू नकोस. मी तरी काय करणार बाई, मला आई नाही, वडील नाहीत, मोठा भाऊ नाही, एक आत्या आहे पण तिला काही समजत नाही किंवा ती तितके हुरताना मनच घालत नाही. अगो आता काळ बदलला आहे ना. तुमच्या भानगडीत मोठ्या माणसांनी मन घातलेली कुठे आवडतात तुम्हाला? कधी म्हटलं ग मी तुला तसं? असं होय. मग दिवाकरांनी नकार दिलेला दिसतो आहे. काय विचारलंस त्यांना तू? सहज बोलता बोलता त्यांच्या लग्नाचा विषय निघाला होता तेव्हा मी म्हटलं त्यांना तुमच्या विचाराची एखादी मुलगी मिळाली तर काय हरकत आहे लग्न करायला. असो बरीच आहेत की ग. मग काय म्हणाले ते? की तशी मुलगी मिळाली परिस्थिती आड येईल त्याच्या. आत्या अशी काय त्यांची परिस्थिती वेगळी आहे ग की दिवाकरांना भीती वाटावी? अगं श्रीमंत मुलीशी लग्न करायला भिचकत असतील ते. अगदी सालस माणूस दिसतोय दिवाकर. असं हो. मग दिवाकरांना सांगू का की सारे पैसे आत्याचे आहेत आणि मीच फक्त लग्नाचे आहे म्हणून? माझ्याशी लग्न केलं तरी पैसा नाही यायचा घरी. पण आत्या प्रेमासाठी पैसा सोडलाच पाहिजे का ग? अगो पण दिवाकरांनी काय एवढी मोगणी घातली तुला? कोणाला ठाऊक, जळता दिवा जशी नजर खेचून घेतो तसं दिवाकरांचं जीवन जीवन वाटतं मला. चलाता ते जा भारे जगनात भूषणता ते जा भारे जगनात भूषणता ते जा भारे उदले मंदिर शिखर विराजे उदले मंदिर शिखर विराजे प्रांगणातले तरु मोहराले
गोळा कर, जरा छापखान्यात जाऊन येतो. चुप. आजपर्यंत तुला वागू दिला हवा तसा, आता पुढे मात्र होणार नाही. छापखाना आणि वर्तमानपत्र सुद्धा नावासकट टिकलं. होय, नाहीतर हे जिवंत मरण चालू ठेवून तरी काय करायचं होतं? नाही बाबा, मला ते कबूल नाही. छापखाना आणि वर्तमानपत्र विकायचं नाही मला. काय काय बोलतो दिवाकर तू? हे व्यवहारात तोंड कसे पाडणार मला तू? पण बाबा, एका शब्दाने तरी विचारायचं होतं मला अगोदर. त्यात काय विचारायचंय? कर्जाचा एवढा डोंगर उभारून पुन्हा मला शहाणपणा शिकवतो? कर्जाचा डोंगर? चालू धंद्यात एकाच वेळी 1,000-2,000 रुपये कर्जाऊ काढावे लागले तर त्यासाठी धंदा हाता वेगळा करायला लावणार मला? उरलेली चाकुरी सोडून जरा वेगळ्या मार्गाने जायची आम्ही तयारी दाखवली तर आरंभीत आम्हाला मोडता घालायचा, आमचा तेजोभंग करायचा. पण त्याला हिन जुमाता जर आम्ही स्वतंत्र मार्ग काढू लागलो तर आमच्या पुढील लहान चार अडचणीचाही मोठा बागुलबुवा करू तो आमचा मार्गच खुटून टाकायचा. वडील माणसांनी जर असं करायचं ठरवलं तर आम्हाला उत्साह तरी काय वाटणार आणि आमच्या हातून धडाडीनं कार्य तरी काय होणार? कसला कांगावा चालवलायस हा? स्वतः काढलेली संस्था आपल्या इच्छेविरुद्ध विकली जात असताना मी काहीच न बोलता स्वस्त बसू? बाबा, छापखाना विकायचा नाही माझा. असं असं कार ठेव. कोण आहे या बाहेर या, या म्हाताऱ्याला आता या घरात पाणी सुद्धा प्यायला राहायचं नाही. जिथं मुलगा आपला ऐकत नाही तिथं राजीवानं कोण राहत? छान छान पण राहिलेस तू माझे. नको सुपरीचा तोडा सुद्धा नको माझ्या बरोबर. नेसल्या धोता विषयी बाहेर पडणार. ए राजवाटी हा, ताटवाटी हा, कुठेही भिक्षा मागून खाईल मी. दिवाकर आई, बाबांना म्हणावं बाहेर जाऊ नका, घर तुमचं आहे. वेळ पडल्यास मीच बाहेर जाईन. हा काय असं त्रागविना कारण किंवा ती जोड्या गोदर खाले कबूल केलं ना दिवाकरानं? ठेवा खाले कशाला? यांचे असते हे स्वतंत्र धंद्याचं पुढं चालायचं असले तरी अन्नपूर्णेश्वर सगळ्या तू दुसरं स्वातंत्र्य काय राहणार आहे आपल्याला? असलं अपत्र बोलू नये घरात. मलाही आता सहन होत नाही सजायला आहे. दिवाकरानं तरी कसे दिवस काढायचे या रोजच्या काही? कस सुख लागायचं कोणाला? आई, आता शब्दाला शब्द नकोत. बाबा, आपण सांगाल त्याप्रमाणे वागायला मी तयार आहे. सांगा काय करू मी? अरे मी काय तुला माझे पाय चिपीत बसायला सांगतोय? करायचंय काय? कुठेही 5-50 रुपयाची नोकरी कर आणि संसाराला वाढ. आहे का एखादी नोकरी? हो आहे, तुझ्या छापखान्यात. माझ्याच छापखान्यात मी नोकरी करू? त्याला काय हरकत आहे? तुझं वर्तमानपत्र नीट चालत नव्हतं. आज 4 दिवसात त्याच वर्तमानपत्राचा खप चौपटीनं वाढला आहे. ते व्यवहारी लोक आहेत, निरन व्यवहार तरी शिक त्यांच्यापासून. ठीक आहे, मी त्यांना सांगून ठेवलं आहे, ते तुझीच वाट पाहत असतील. आज 4 दिवस ही गोष्ट बोलण्याची मी वाट पाहत होतो, पण तुम्हाला मोठी माणसं म्हणजे दुश्मनासारखी मी समोर दिसतो की चेहरा खेटर मारल्यासारखा.
का रे बाबा? आता है ना असा चेहरा जो नौकरी दिवाकर हे पाहे फर्स्ट पेज आठ अपघात जाळपोळ दंगे वगैरह बात पेज नंबर टू भविष्य आणि आग्रहांचा अंदाज तिसऱ्या पानावर कोर्टातली कुलंग ही आमच्या वर्तमानपत्राची नवीन मान एवढ्यावरून सगळं अंदाज आलास तुम्ही जमेल ना? काय नाही जमणार आपण डोंगर चढणं कठीण असतं उतरायला काय कठीण नुसतं अंग सोडून दिलं की येतोच मनुष्य आपोआप खाली हो आणखीन एक सांगायचं राहिलं दिवाकर एखाद्यावर टीका करताना ऐसं भडक लिहा की इतरांना दहशत निर्माण झाली पाहिजे अशा दहशतीनं लोकांना आपली स्तुती करायला लावायची हेच आपल्या जर्नलिझमचं मूळ आहे हो दिवाकर तुम्ही आमचं आणखी एक ऐकलं पाहिजे आज मी आपल्या मित्रमंडळी ना एक मेजवानी देणार आहे नलिनीबाई सुद्धा येणार आहे तेव्हा त्या प्रसंगी तुम्हाला हजर राहायला पाहिजे हा म्हणजे तुमच्या आमच्यात काही एक खाली नाही हे एकदा कळेल लोकांना श्याम कुठे श्याम कंटाळून निजला अखेरीस जेवला तो कुठे रे होता इतका वेळ नोकरीचा आजचा पहिला दिवस जरा कंटाळ्यासारखं वाटलं म्हणून फिरत होतो बाहेर आई जेवणाला चवच लागत नाही का आज मला नको आता काही तूही आपलं पान मारून मागता भात सुद्धा नको का रे नको काही नको मला मी खाल्याबरोबर तुझं जेवण रेंगाळलेलं दिसलंच मला वाहवा रे वाहवा कारट्या मी तुला डोळ्यासमोर सुद्धा नको हा बाबा मी म्हटलं असं मग जेवण न जायला काय झालं तुला आज मला बरंच वाटत नाही आणि कसं कसकसल्यासारखं होते दोघांच्याही वयाला शोभत नाही हे काय रे काय झालं बाबा मी जेवतो सगळं पण तुम्ही जा इथून तुमच्या समोर जेवण जात नाही मला कारट्या कोणाला सांगतोय ते ज्याच्या नाव तू जगतो आहेस दिवाकर दिवाकर भरला त्या खाऊन उठायचं नाही हे असलं मिंठा अन्न खाऊन दक्ष पुष्ट होण्यापेक्षा उपाशी राहून खमून खमून मेल तरी आनंदानं बरे अन्न अन्न शिसारी अरे हे मला यांनाची दिवाकर भलताच अर्थ करतोस माझ्या बोलण्याचा अरे तुला चांगले धडे देण्यासाठी होय बाबा तुमची सदिच्छा मी मान्य करतो बाबा एक धडा मला तुम्ही चांगला दिलात अरे ज्याला स्वतःचे शब्द बोलायचे असतील आणि स्वतंत्र विचार आचरणात आणायचे असतील त्यानं आपलं अन्न आपण मिळवलं पाहिजे दिवाकर मागा फिर बाबा मी आता वयात आलो आहे
मग काय करायचा विचार आहे आपला? मला योग्य वाटेल तसं मी वागणार आहे. या घरात राहून चालायचं नाही ते. ठीक आहे, विचार करतो मी या गोष्टीचा. रातच्या वेळी मसनात बी सामसूम असते या. सामसूम झोपल्या कुणी झिंगून बी पडलं असत्या, कुणी ताप दमा खोकला संख्येला घेऊन लवंडलं असत्या, कुणी अपमानाचा ओझ उशाला घेऊन शान पडला असत्या, कुणी भुकेली रिकामी पोट पोटात गुडग दाबून धरून पडला असत्या. धनी तुम्ही म्हणाल अशा परिस्थितीत माणूस जगतच कस? एक मिळत हे माहीत असून परान का देत नाही? अन्याबा कळत नकळत परिस्थितीच किती भेसूळ चित्र उभं करतो आहेस तू माझ्या पुढे. पण धनी हे असंच चालायचं, जगाच्या सुखासाठी असल त्यातून सुख बघायला लागतो माणूस. आता ही एवढी सामसूम आहे ना, पण जरा पाठ हो द्या. जाग आली होय. आणि बा चक्कर मारून येऊ तुझ्या गल्ली पण. चला आता श्रावद्राम आपल्या म्हणण्याचा मी विचार केला. घरात राहून मला माझ्या मताप्रमाणे वागता येणार नाही हे आपलं म्हणणं मला पटलं. आशीर्वाद दिवाकर. दिवाकर दिवाकर काय आहे असं वाटतं मी. अरे बेड्या असा उपयोग केला माझ्या म्हणण्याचा. असं कसं वाटलं तुला? आपल्या वडिलांना तू ओळखलं नाही दिवाला. दिवाकर बाडवर नाहीये, दिवाकर घरातच निघून गेला. दिवाकर घर सोडून गेला, तुला तो सांगून दिला आहे. दिवाकर कुठं आहे? कुठं आहे दिवाकर?
दिवाकर कुठे आहे? दिवाकर घरात नाही. तुला ठाऊक नाही दिवाकर कुठे आहे तो? काम मी ठाऊक करू. तर मग काय दिंगी म्हणून दिले होते त्याला? हो, परत मिळाले तर कर जाऊ, नाही तर देंगी, असंच ठरलं होतं आम्ही. माझा दिवाकर आलाय ना इथं? दिवाकर घरातून निघून गेला. आपल्या वडिलांना त्यानं ओळखलं नाही. आहे ना तू इथं? नाही. आई, तुमच्याकडेही नाही. मग मी दिवाकरांना ओळखलं नाही. दिवाकराबद्दल आपल्याला आपुलकी वाटत होती. हो, पण ती तुम्हीच नाहीशी केलीत. अहो, पण मीही त्याच्यावर प्रेमच करीत होतो आणि म्हणूनच त्यांचं आयुष्य लुळं पांगळं झालं. मुलाला मान अपमानाच्या भावना नसतात असं वाटतं तुम्हाला? अहो, पण वडिलांच्या जवळ कसला मान अपमान? आम्ही मुलांचा घरी अपमान करतो, तो त्यांचा बाहेर कुठं अपमान होऊ नये म्हणून. पण तुम्ही त्यांचा बाहेर सुद्धा अपमान केलात. मी त्याचा बाहेर अपमान केला? त्यानं सांगितलं तुम्हाला हे? दिवाकराने मला काही एक सांगितलं नाही. त्यांना तुम्ही आपल्या छापखान्यात नोकरी करायला लावलं नसतं तर दिवाकर खास घराबाहेर गेले नसते. असं म्हणता? खरं आहे तुमचं म्हणणं, पण खरं सांगू, त्याचं कल्याण पाहण्याच्या नादात मला त्याचा मानापमान दिसलाच नाही. पण दिवाकरानं हट्टानं मला असं सांगितलं असतं की तुला असं मागायचंय, असे पैसे उधळायचे. अहो, सर्व पैसे उधळून दिले असते त्याला आणि कमी पडले असते तर दारोदार भीक मागून मी त्याला आणून दिले असते. आपल्या पांचा जो आहे मन चोरून ठेवू नये मुलाने. पण आता तो इथे येणार आहे कधी? नाही, जाताना ते माझ्याशी सुद्धा भांडून गेले. इथेही माझ्याजवळचा पैसाच आड आला आणि पैशाची घातुक शक्ती तुम्ही त्यांच्या नजरे जाणून दिली. जा 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 तुम्ही इथून. मी दिवाकरांना विसरण्याचा प्रयत्न करते आहे आणि तुम्ही समोर असल्यामुळं मला दिवाकरांची सारखी आठवण होत आहे. बरं जातो. पण दिवाकर इथं आला तर त्याला सांगा मी इथे घेऊन गेल्याच. मी माझी चूक दुरुस्त करायला तयार आहे. पेटून उडवलेल्या दारूचा बाण पुन्हा जसाच्या तसाच परत मिळण्याची आशा धरण्यासारखं आहे. पेटलेला दारूचा बाण आणि पेटलेला दारूचा बाण तसाच परत आणे. पण दिवाकराला सांगा मी इथे येऊन गेल्याच. सांगाल ना? ओ
वन तला तलते मन तला मलते वन तला तलते मन तला मलते प्राण सखात वस्ता भूल ये पूरा घन सात दिवल सागर खवळे शीतल दिला सागर खवळे शीतल दिला बाहेर पडलो त्यावेळेस कुठे जायचं कुठे राहायचं काय करायचं काही सुद्धा ठरवलं नव्हतं पण मी आज हे तुझं जग थोडंसं पाहिलं आणि काल तू म्हटलंस त्याचं मला प्रचंतर पडते आणि बा मी आता इथंच राहणार हॅलो नरेन बाय अजून बाहेर गेला नाही फार छान पाहू पाहू अंक हातात नाही मिळायचा मी वाचतो प्रथम फोटो आहे या कोण प्रिय वाचक या कोण हे कळण्याची आपणाला उत्कंठा लागली असेल प्रिय वाचक या कोण यांचं नाव काय गाव काय वगैरे हजारो प्रश्नांनी तुमच्या मनात तुफान तारांबळ उडाली असेल पण प्रश्न हजार आणि उत्तर केवळ एकच या आपल्या आवडत्या पत्राच्या उद्याच्या संपादिका नलिनीबाई देशपांडे आगोबाई नलूचक नाव छापून आल्या वर्तमानपत्रातून अहो पाहू विठ्ठलराव केवढी जबाबदारी टाकता आहात माझ्यावर कशी पार पडणार माझ्या हातून अहो तुम्ही कशाला काळजी करता आम्ही आहोत ना व्याख्यान सुद्धा ठरवलं नाही तुमचं मी व्याख्यान लिहिणं जमेल एक वेळ पण व्याख्यान नको बाई वा आरंभी तशा घाबरून माघार घ्यायला लागलात तर फजिती ठेवायची आमची उद्या म्युन्सिपल निवडणुकीला आम्ही तुम्हाला उभं करू तेव्हा काय करणार मग अहो निवडणुकीच्या या दंगलीत रोज 10-10 व्याख्यानं द्यावी लागते तुम्हाला नलू यांचं वर्तमानपत्र होतं म्हणून नाव छापून आलं तुझं आपल्या चार पिढ्यात कुणाचं नाव नव्हतं छापून आलं आतापर्यंत कोण कुणाकरता करता एवढं व्याख्यानाचा विषय व्याख्यानाचा विषय मी सार्वजनिक आयुष्यात का पडले मी सार्वजनिक आयुष्यात का पडले
खरच का पडले दिवाकरांच्या मुळे? खरं सांगायचं असतं व्याख्यानात कधी म्हणजे घोर गरिबांचे आणि मजुरांचे हा मध्यम वर्गाचं दारिद्र्य, हिंदुस्थानचं स्वातंत्र्य, स्वकीयांचं पारतंत्र्य, काळ्यांचा कडकडाट शिक्षकाला उन्माद आला पाहिजे. दिवाकरावर मात करायची ना तुम्हाला? केव्हा आहे व्याख्यान? असं काहीतरी बोला. आज संध्याकाळी समाजाच्या परिस्थितीचे पडसाद मला घरीच स्वस्थ बसू देईनात आणि मनाच्या त्या टोचणीमुळे मी आज जनता जनार्दनाच्या सेवेला सादर. कुंडलिका भेटी परब्रह्म आले गा हे ट्रायमास इतक्या आदरान नलिनी भाईंचे 15,000 प्रेक्षक समूहाने स्वागत केले. सुरुवातीला प्रेक्षक कुतूहलाने कुजबुजत होते पण अरे बंधू छान रत्न आपण आणतोत खरं उजेडात पण पुढे सांभाळणं कठीण जाईल बरं का? अरे ते मोकळं ठेवतो कोण, लवकरच एखाद्या कोंदणात अडकून टाकून नाही आलं. अहो शेजारी शेजारी राहायचं म्हणजे समजुतीने घ्यायला हवं, असं करून कसं चालेल? घ्याय बसा घड्या घालत आहे तुमचं हट्ट. अरे पण मी काम करायला मागितलं तर त्यात तुला एवढं काय वाईट वाटतं? प्रत्येकानं आपलं अन्न आपण मिळवलं पाहिजे. पर धनी हात राहायचा हा हट कशा पाहिजे? जिथं काम करायचं त्या वातावरणात राहायला पाहिजे. तुम्ही इथे राहता मग मला राहायला काय हरकत? बाकी धनी तुम्ही बी खूप मोहिनी घातली आमच्या पेठेला. आमच्या पेठेचं महाराज व्हायचा विचार आहे जणू. अरे नाही महाराज कशा पाय, आपण आपल्या पेठेच म्युन्सिपल मेंबर करू या ना आमदार. आपला माणूस हवा तथ. अनेबा जरा थांब घाबरू नको, मी तुला काही विचारित नाही. कुठेही असू दे दिवाकर खुशाल आहे ना? हा कुठे राहतो तो मला अगदी काही कळवायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं असेल त्यानं तुला. नाही बा सध्या ते गावातच आहे, ते माझ्या शेजारीच खुली घेतले त्याने. कुठेही राहा बाबा, सुटलाच म्हणावं बापाच्या तडाख्यातून. आता नाही आम्ही तुला त्रास द्यायला येत, दाखव आता काहीतरी पराक्रम करून. इतक्यातच मी काही मरत नाही म्हणावं. एकच खासर आणायची असं सांगितलं ना दिवाकर दादानी? बरं झालं बाई दिवाकर दादाने हा कायदा करून दिला म्हणून, नाही तर रोज मिली या पाण्यावरून भांडणं. बरोबर आजच्या बक्षीस समारंभाचं अध्यक्षस्थान कुमारी नलिनीबाई देशपांडे यांनी स्वीकारलं याबद्दल सह शिक्षण मंडळातर्फे मी त्यांचे आभार मानतो. पहिले बक्षी कमल दीक्षित, दुसरे बक्षी श्रीकांत जोशी. या सगळे जण लवकर या सगळे जण लवकर या, खेळ मजेने खेळूया, खेळ मजेने खेळूया.
सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्ही उभं राहायला हवं पण आण्याबा मी म्युन्सिपालिटीत निवडून आलो तरी विशेष असं काय होणार तसं नाही आम्ही ज्याच्याशी सलगीनं वागू असा आम्हाला जवळचा पुढारी हवा आम्हाला आमचा स्वतःचा पुढारी पाहिजे काय काय हो आम्हाला बी एकदा आमचा आत्माच लागल तुम्हाला विसरण्यासाठी मी हा सारा गलगा निर्माण केला का कोण आपण मला अभयदान देत असाल तर मी उठतो मी एक कवितेचं पुस्तक लिहिलं आहे आपण प्रस्तावना लिहित असाल तर एकाने छापीन म्हणून कबूल केला आहे बरोबर उठा लिहिन प्रस्ताव फोटो फोटो पुस्तक खपेल म्हणतो त्यामुळं थांबा ह्या यातला एखादा नाही यातला नाही चांगला काढायला पाहिजे निराळात का पुस्तकात मी आपलाही फोटो छापणार आहे दोन ब्लॉकचा खर्च झेपायचा आहे प्रकाशकाला तेव्हा तुमचा आणि माझा एकत्र फोटो विठोबा अरे विठोबा जी यांना रस्ता दाखव बावसळले थे कंटाळा आला मला का बे आपली लोकांची गर्दमते भोवती अहो गर्दीला घेऊन कसं चालेल
इथून तर गर्दीला सुरुवात होणार. चेअर अप नलिनी बाई. अरे मिठो चाला. नलिनी कळलं का तुला दिवाकर सुद्धा आपल्याच मारणात उभा राहिलाय. काय दिवाकर उभे राहिले? दिवाकर दिवाकरावर मात करण्याची संधी त्यानं आपण तुझ्या पुढे केली आहे. तिचा पुरता फायदा घेतला पाहिजेस तू. जराही कुत्रा होता कामाने आपल्याकडून. दिवाकर निवडणुकीला उभे राहिले आहेत. अगं एवढ्या कसं विचारत पडलीस तू? दरिद्री कसा निवडून येतोय? पण विठ्ठलराव मला वाटत. काही वाटत नाही तुम्हाला. ही निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे. हा आपला सर्वांचा इज्जतीचा प्रश्न आहे. तुम्हाला त्याची चाळ नसली तरी आम्हाला आहे. तुम्हाला काय वाटतं की हा सारा उपद्रव आम्ही आमच्या हितासाठी करतो? तुम्ही तुम्ही पुढे यावं. तुमचा अलौकिक व्हावा. जगाला तुमची योग्यता पटावी म्हणून आम्ही सारा हे करतो. आणि अशा आयत्यावेळी माघार घेणार तुम्ही? शक्य नाही ते. आता आपल्याला ताबडतोब कामाला लागलं पाहिजे. 5000 रुपये पाहिजेत मला आता त्यासाठी. 5000? हो हो 5000. आणखी सुद्धा लागतील यापुढं. लिहायचे खर्चाला घेऊन काय हात करून घ्यायचंय आपलं? शेवटी स्त्री ती स्त्रीच. आयुष्याला वेग आणायच्या गोष्टी बोलत होता आणि एवढ्यातच भोळ आली तुम्हाला. राव हे घ्या. केवढ्याही वेगात डोकं साबूत ठेवून प्रवास करण्याची तयारी आहे माझी. स्त्री विठ्ठलराव चला माझ्या बरोबर. कुठं? कुठेही वाटेल तिकडं. नलिनीबाई निवडणुकीला उभे आहेत ना? छान छान कळलं मला. आणि आपले चिरंजीव सुद्धा कुठेही ऐकले. काय करावं हो, कार्ट्याच्या अजून रग चिरत नाही. या निवडणुकीत तो पडलाच पाहिजे म्हणजे इलखली आपोआप. लोकात जरा हे वाईट दिसेल पण नलिनीबाईंना मत मिळवून देण्याविषयी मी खटपट करेन म्हणतो. वा वा अवश्य अवश्य. काय दिवाकर निवडून यायला? अरे पण आण्याबा दिवाकर निवडून येऊन करणार तरी काय? ते आम्हाला काय बी माहिती नाही. आम्ही त्यांना उभं केलंय ते निवडून यायला पाहिजे. काय अंदाज आहे? अंदाज काय असायचा? सगळीच आपली माणसं आहेत. सुशिक्षित मतदारांना नलिनी बाई ते नुसतं नावच. अडचण आहे ती फक्त अशिक्षितामध्ये. स्वतःच्या पोटाची काळजी की तो सार्वजनिक कार्य काय करणार? पण या बाईंचं तसं नाही. या सुशिक्षित आहे श्रीमंत आहे. या निवडून आल्या तर काय हरकत आहे? पण आम्ही आपली मतं दिवाकरांनाच देणार आहोत. काय विनाकारण बाईना उन्हा तणातून हिरवता? या राळातली मतं मिळायची नाही तुम्हाला. सांगणं हे आमचं काम आहे. विचार करणं तुमचं आहे. आपलंही कशात आहे ते पहा म्हणजे झालं. मग करणार ना माझ्या करता एवढं? देणार ना नंदिनी बाईना मग? पण तुमचा मुलगा दिवाकर उभा आहे ना, तो निवडून आला तर शेफार आहे. पडला तर घरी परत. दिवाकर जी काय करतील ते चांगलेच करतील. बरं का? बरं दिवाकडे मत. तिच्या हाती पाळण्याची दोरी तीच राष्ट्राचे उद्धारी हे सुभाषित आपणा सर्वांना माहीतच आहे. गाडीच्या मोरवर खुली करायची. बरं का? दिवाकरांना मत द्यायची. दिवाकर मायंडान मत करून निघून याला होवत. दिवाकर तुम्ही म्हणतात स्त्रियांना म्युन्सिपाल्टीत जाऊन काय करायचं आहे? त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपलं घर जसं स्त्रियांच्या स्वाधीन असतं तसं म्युन्सिपाल्टी हे शहराचं अंगण आहे. पाच घर आहे. स्वयंपाक घर आहे. ते
स्त्रियांच्या स्वाधीन असलं पाहिजे. एवढ्या करता आपण सर्वांनी कुमारी नलिनीबाई देशपांडे. महाराज, हे काम आपलं नव्हे, प्रत्येकाचं काम असतं. हे निवडून येण्याकरता कोण कायदा करी नेमत नाही, खेळ काढून मत मिळत नाही, ज्याला पैसा उडवावा लागतो केरावर. आणि म्हणूनच नलिनीबाई देशपांडे यांनाच आपल्या सर्वांची मतं मिळाली पाहिजे. आपल्या पेटीचं नाव राखायचं असलं दिवाकर. तू काहीच खटपट करत नाही, ओळखीच्या लोकांजवळ सुद्धा शब्द टाकत नाही. काय उपयोग? पैशाच्या पावसात अंतकरणाची तळमळ आणि कार्याचा जिव्हाळा वाहून जाणार हे उघडच आहे. दिवाकराला मत देऊ नका, बाप लेखाची गाठ घालून देण्याचं पुण्य लागेल तुम्हाला. दिवाकराला मत देणार ना आपण? हो, दिवाकरच निवडायला पाहिजे. काय हो, ठीक चाललंय ना? ठीक म्हणजे काय, बहुतेक सर्व मतदान नलिनीबाईनेच पडणार. गुड गुड, व्हेरी गुड. हे पहा, तुम्ही जरा इथलं पहा, मी नलिनीबाईकडे जाऊन येतो. बाबासाहेब दिवाकर, आपण दिसाला तब्दीचा. मला शहाणपणा शिकवायला तुम्ही नको आहात. नलिनीबाईना मत द्या. दिवाकर, आता विठ्ठलराव अजून कसे आले नाहीत? तो काय झालं असेल? कशाला पडले या भानगडीत दिवाकर? पण मीच उभे राहिले नसते तर? नलू, असं काय चालवलं आहेस? चित्तू ठिकाणावर नाही तुझं. चुप, मी निवडून येणार म्हणजे दिवाकर पडणार. दोघांनाही निवडून येता आला असतं तर किती बरं झालं असतं. आत्या दिवाकर, मी जाऊन येते बाहेर. नलिनीबाई, कमाल आहे तुमच्या लोकप्रियतेची. अजमासा बाहेर मत पडतायत आपल्याला. दिवाकरांचं कसं काय चाललंय? वा वा वा, उत्तम. दिवाकरांजवळ पैसा नसला तरी त्याला सहानुभूती पुष्कळांची आहे. त्याला खूप मतं पडली असतील. मत? असं कधी म्हटलं मी? दिवाकराला फक्त सहानुभूती, मत? अहो, खुद्द त्याचे वडीलच तुमच्यासाठी खटपट करतायत. म्हातारा सारखा आक्रमून ओरडतोय, दिवाकराला मत देऊ नका, दिवाकराला मत देऊ नका. पण विठ्ठलराव, अल्लाबाचे स्नेही सोबती सर्व कामगार आहेत, त्यांची मतं दिवाकरला खास पडतील. मी खात्रीला सांगते, आता दिवाकरला मतं पडायला लागली असतील. अहो, तुम्ही आम्हाला समजता तरी काय? निवडणुकीच्या या पहिल्या सलामीत मी इतकी अक्कल लढवून प्रतिस्पर्ध्याला जीत करणार आहे की निवडणूक राजकारणाचा मी गामा कल्लू ठरेन. म्हणजे? ते मजूर आणि कामगार जिथं नोकर आहेत ते कारखाने आज 6:30 आत सुटू नये अशी व्यवस्था केली आहे मी. पोल बंद झाला की त्यांची सगळी मतं दिवा करालाच. विठ्ठलराव, हे तुमचं राजकारण?
Well, why not? Everything is fair in love and war. असल्या खिळसवाण्या उपायांनी प्रतिपक्षावर जय मिळवण्यापेक्षा माझा सपशेल पराभव झाला तरी तोच मला अधिक मानाचा वाटेल. दिवाकराशी माझा काही हेवा दावा नाही. त्यांच्यावर मात करण्याची गिरसा मी बाळगली असली तरी त्यासाठी स्वतःचा असा अधःपतन करून घेईन असं तुम्हाला वाटलं तरी कसं? विठ्ठलराव लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. हा हा नलिनीबाई. बस करा विठ्ठलराव, तुमचं काही ऐकून घेण्याची तयारी नाही माझी. दिवाकरांच्या आयुष्याची वाटील त्या उपायांनी माती करायला उतावळे झाला आहात तुम्ही. किती नीट आहात तुम्ही. पण मी आपली माणुसकी अजून सोडलेली नाही. माझ्या चुकीची दुरुस्ती मलाच केली पाहिजे. मला मत देऊ नका. माझा विचार बदलला आहे. दिवाकरांनाच मत द्या. हा नलिनीबाई काय आहे काय? दिवाकरांचा विश्वासघात झाला आहे. त्याचा नीटपणाला फायदा घेऊन मला निवडून लिहायचं नाही. त्याला निवडून लिहिण्यात तुमचा फायदा आहे. फायदा? दिवाकराला निवडून देण्यात फायदा? मी सांगतो की हे सगळं साफ खोट आहे. ज्याला घरातीच वागता येत नाही तो सार्वजनिक संस्थेत काय काम करणार? दिवाकर तडक दर आहेत. त्याला कार्याचा खरा जिव्हाळा आहे. त्याला स्वतःची मत आहेत म्हणून त्यांनी घर सोडलं. दिवाकरांनाच निवडून द्या. हे काहीतरीच बडबडत आहेत. हो हो, मला म्हातारपण लागलाय आणि ही दिडशाडे आले मुठ शिकवायला. माझा ऐका, मी दिवाकरांना चांगली ओळखते. दिवाकराला ओळखते म्हणे अहो, ही फार झालं तर त्याला 6 महिने ओळखीत असेल. पण मी त्याला जन्मापासून ओळखतो आहे. त्याच्या हातून काही कार्य होणार नाही. त्यांच्या कर्तबगारीबद्दल मी तुम्हाला ग्वाही देते. मी त्यांची प्रतिस्पर्धी आहे. तरी पण मी त्याचा प्रत्यक्ष बाप असून हे तुम्हाला सांगतो आहे. दिवाकराला मत देऊ नका. तुम्ही जर त्याला निवडून दिला तर तो माझ्याकडे कधीच घरी परत येणार नाही. नाही हो, दिवाकर तसे नाहीत. माझी विनवणी ऐका, त्यांनाच निवडून द्या. नका नका, दिवाकराला मत देऊ नका. बाप नेकाची कायमची साठा तुटवी. माझ्या वाकडं पहा, माझा मुलगा माझ्याकडं परत येईल असं करा. हात जोडतो मी, पदर पदरतो. काय पोरखा आहे हा? मला तुमचा सल्ला नको आहे. मला मत देऊ नका. दिवाकराला मत द्या. दिवाकराला मत देऊ नका. दिवाकराला मत देऊ नका. अशी आयत्या वेळी आम्हाला तोंड कशी पाडायची तयारी? वा रे अक्कल, तू नाही ताण नाही मान नाही अपमान नाही कशाची परवा न करता 4 महिने जीवाचं रान करून तुझ्यासाठी धडपडलो त्याची अशी परत फेड कृतज्ञ का? आता का तोंड उघडत नाही? आयुष्याला वेग आला आहे म्हणे. हिस्टरिकल फूल. नलिनी, दारुगार, तुझे हे असले सारे मी चालू देणार नाही. मला असं तोंड कशी पाडला आहे पण लक्षात ठेव, हा पण मी कधीच तोंड देणार नाही. साऱ्या गावात माझ्या ठिकाणी तुझी. नलिनी, नलिनी, कृतज्ञ. नलिनीबाईंचा प्रचंड विजय, म्युनिसिपल निवडणुकीचा निकाल, नलिनीबाईंचा विजय, दिवाकराचा पराजय. दिवाकर पडला, दिवाकर पडला. आता आणतो त्याला घरी ओढून. पेटलेला दारूचा बाग परत येणार नाही म्हणे. पाहतो आता कसा परत येत नाही तो. काय घरी यायचा विचार आहे की नाही अजून? बा, असं काय झालं की मी घरी परत येऊ? जगाच्या बाजारात आपली काय किंमत आहे हे निवडणुकीच्या निकालावरून शिकलात असाल आपण. होय, ह्या अपयशातून मी एक नवीन धडा शिकलो आहे. पैशापुढं माणसाच्या अंतःकरणाची तळमळ आणि त्याचं कार्य ही किती दुबळी ठरतात हे आज मला समजलं. पण त्यामुळं आपण समजता त्याप्रमाणे मी निराश झालो नसून आपल्याला कोणत्या शक्तीविरुद्ध झगडायचं आहे हे मला पुरतं उमजलं आणि त्यामुळं मला कार्याची नवीन दिशा दिसली. बाबा, मी इथंच राहणार. नाही, मी तुला इथं राहू देणार नाही. कारण? कारण
कारण मला तुझ्या खांद्यावरून ओंकारेश्वर जायचं आहे आणि म्हणून तू मला घरी यायला पाहिजे. बाबा उगीच त्रागा करण्यात काय अर्थ? त्रागा? मी त्रागा करतो? दाखवू का तुला त्रागा करून? चार बोटू उभारायला जागा मिळून देणार नाही था. आई आणि श्याम ठीक आहेत ना? नेली सगळी तीन चिमट्या राग झाली त्यांची आणि मी एकटाच कावतो राहिलो आहे. दिवाकर कालच्या घरी येणार की नाही? काय नाही येणार तू घरी? बाबा मी हट्ट कधी करत नाही पण केला हट्ट कधी सोडतही नाही हे जाणता आपण. आपण मला हट्टानं घरी नेऊ नका. आपण मला हट्टानं घरी नेलं तर लक्षात ठेवा पुन्हा प्रसंग येताच मी जो बाहेर पडेल तो नुसतं घर न सोडता जग सोडून जाईल. तिथून तर आपण मला परत आणू शकणार नाही. काय जग सोडून जाणार? तू जग सोडून जाणार? नको नको दिवाकर माझ्या प्राणा हा चाललो मी तू शब्द नाही काढे तोंडा तू येऊन भेटत जाशील चार दिवसाची आठ दिवसाची बाबा मुलावर इतकं प्रेम करू नये हो. जगात स्वतंत्रपणे वागायला मुलं दुबळे होतात त्याच्यानं. दिवाकरांना भेटायचं आहे, त्यांची क्षमा मागायची आहे. एकटीला जायला धीर होत नाही मला. तुम्ही चला माझ्या बरोबर. येतोस ना दादाकडे? जायचं असेल तर जा आपण त्याच्याकडं. मी जाऊ? खरंच? जा ना, तो माझ्यावर आलाय, तुमच्यावर नाही. खरं सांगता? जाऊ? मी खरंच जाऊ? माझ्या बोलण्यानं त्याला माझ्यापासून तोडलं पण त्याकरता आता माय बेटाची ताटा तुटणे करू इच्छित आहे. बाबा मी जाऊ? जा बा. आणि त्याला सांगा त्याच माझ जरी पटलं नाही तरी माझ्या मुलाचा अभिमान वाटतो मला. आणि नाव शेवटी मात्र राग धरू नकोस. मी तुझ्यावर नेहमी प्रेमच करीत आलो आणि शेवटपर्यंत प्रेमच करीत राहील. दिवाकर, दिवाकर आहेत का? कोण आहे? श्याम? आई? बाबांनी येऊ दिलं तुला? तसंच यायचं असत माझंच नसते आले का? कशाला बसू? नाही बस, मला तुझ्याकडं पाहतच राहिले. आई बाबांचा निरोप सांगायचे ना दादांना. दादा बाबा म्हणाले की दिवाकराबद्दल मला अभिमान वाटतो. आई खरंच बाबा असं म्हणाले? राहिलं नाही मला.
मी आपला अभिनंदन करतो. का लागता अवकाश माझ्या यशापेक्षा तुमचा अपयश कितीतरी उज्ज्वल आहे. दिवाकर माझ्या श्रीमंतीमुळे आपण मला दूर बोलतो, पण ते विष नाहीस करून मी आज आपल्याकडे आले. पण नाही काही नाही, मी आता इथंच राहायचं ठरवलं आहे. आई बहिणी आणणार होतास तुम्हाला, पण ही बघ मी चालले मला चालले हीच बहिणी. बाहेर का चला मंदिर. मी आज गेलो की त्यांचा आनंद मावले, त्यांना असा आनंदाचा स्तराव पाहूच मी ते मला पुढवत. म्हणजे अरे कुणी सांगितलं तुला? बाबा म्हणाले की तू निवडणुकीत पडला. Ha 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 ha